नमस्कार मित्रांनो, मी भारती आणि भारती रेसिपीज अँड ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये आपलं स्वागत करते. आणि हा माझा युट्यूबचा प्रवास आजच्या दिवशी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनादिवशी मी 2 वर्षापूर्वी सुरू केला होता. आणि त्याला स्वामीच्या कृपेने खूप उत्तम असा प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे. आणि माझी पहिली रेसिपी होती ती नारळाच्या केलेल्या वड्या. आणि त्यानंतर मी इतके व्हिडिओ केले की आज मी 180 व्हिडिओ बनवले आहेत. त्यामुळे माझाच माझा विश्वास नाही बसत आहे, पण सगळी स्वामीची कृपा आहे. आणि आज त्यांचा प्रगट दिन आहे, त्या प्रगट दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी स्वामींचं नाव घेऊनच आज त्यांच्या दर्शनासाठी चालले आहे, तर त्याबरोबर तुम्ही सुद्धा त्यांचं दर्शन घ्यावं, म्हणजे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन करावं ही माझी इच्छा आहे. म्हणून तुम्ही माझ्यासोबत चला. स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे इथे माझ्या मागे, तुम्ही बघू शकता. हा कळवा येते 60 फीट रोड जवळ हा मठ आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकता बरेच भाविक भक्त इथे जपमाळ घेऊन हातात स्वामींच्या नामाचा जप करत आहेत. काही काही लेडीज इथे पोथी वाचत आहेत. आणि व्यवस्थित एकदम मस्त शांततेने स्वामींचं दर्शन घ्यायला मिळतं. एकदम सुंदर, एकदम तुलसीच्या पानं ठेवले का? आणि इथे तुम्ही बघू शकता इथे भाविकांनी जी देवाला नारळ अर्पण केले होते ना, ते इकडे सगळ्यांनी बाजूला सगळे काढून ठेवले आहेत. बरेच नारळ आहेत. तर आता तुम्ही बघितलं खूप सुंदर प्रकारे आपलं स्वामींचं आता दर्शन झालेलं आहे आपल्याला. आणि मंदिरात इतकी शांतता होती, म्हणजे मठात इतकी शांतता, बरेच जण पोथी वाचत आहेत, जपमाळ घेऊन बसले आहेत. आणि खूप छान आहे, एकदम मस्त. आणि आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हती आणि आता गर्दी होते सुरू सुरू, कारण संध्याकाळी इथे भंडारा वगैरे पण असतो. पण आम्ही त्याच्या अगोदरच आलो कारण आपल्याला दुसरा पण एक मठ आहे स्वामींचं, मठ कळव्यात, तिथे पण जायचं. तर तिथेसुद्धा तुम्ही माझ्यासोबत चला. इथे आता आपण आलो आहे कळवा मार्केटच्या स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्राकडे. पण त्यांचं इथे पारायण चालू आहे. जर आपल्याला आज दर्शनासाठी सोडलं तर आपण नक्कीच जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया. एकदम असं मस्त, म्हणजे सुंदर दर्शन झालेलं आहे स्वामींचं. आणि इथे त्यांनी प्रसादाची वगैरे पण सोय केलेली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. असं स्वामींचा फोटो लावला आहे त्यांनी मस्त. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि इथे त्यांनी अशी प्रसादाची वगैरे सोय केलेली आहे. तर खूप
सुंदर असं स्वामींचं दर्शन झालेलं आहे. दोन्ही मठामध्ये एकदम सुंदर स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि त्यांनी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामींच्या चरणी नेहमी लीन राहा हीच माझी तुमच्या सर्वांजवळ विनंती.